राज्यात निवडणुकीची धामधूम सगळीकडे सुरू आहे. मतदान जनजागृतीसाठी शासनामार्फत प्रयत्नही सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इस्लामपूर तालुका वाळवा येथील सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत शासनाच्या उपक्रमात सहभाग घेतला आहे. मतदान जनजागृतीच्या सूचना लिहिलेले फलक घेऊन विद्यार्थ्यांनी फेरीत सहभाग घेतला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मैदानामध्ये मानवी साखळीद्वारे वोट ही इंग्रजी अक्षरे करून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नमस्कार. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगानं जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर राजा दयानिधी साहेब, तसेच प्रांताधिकारी माननीय अर्जुने साहेब, तहसीलदार आदरणीय सचिन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचं काम अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे. स्वीपचे प्रमुख आदरणीय गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष सावंत साहेब आणि या टीममधील आम्ही सर्व सदस्य या 283 विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज सद्गुरू माध्यमिक विद्यालय इस्लामपूर या ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. काल विद्या मंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मानवी साखळीचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर सद्गुरू आश्रमशाळेमध्ये देखील मानवी साखळीचं आयोजित केलं होतं. सर्व 283 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना या स्वीप पथकामार्फत आवाहन करण्यात येत आहे की येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान करावं. आपली जी घरची कामं आहेत, इतर जी कामं आहेत ती बाजूला ठेवूया. सोडू सारे काम धाम, आधी करू मतदान. सोडू सारे काम धाम, आधी करू मतदान. लोकशाही बळकटीकरणासाठी 100% मतदान होणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वीप पथकामार्फत पुनश्च एकदा 100% मतदान होण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे.